कसं आहे, आव्हानाला भिणारा बंटी पाटील नाही. ज्यावेळी कोण आव्हान देते त्यावेळी तो मैदान सोडणाऱ्यांपैकी मी नाही आहे. तुम्ही खासदार आहे, सत्ता तुमची आहे, मीटिंग लावा, त्यात काय अडचणी आहेत त्याची माहिती घ्या आणि त्या दुरुस्त कशा करता येईल तो प्रयत्न करा. व्हाईट पेपर येऊ दे, ब्लॅक पेपर येऊ दे, येलो पेपर येऊ दे, काही अडचण नाही. एक म्हणजे तुम्ही शब्द पार्टनर नेता आता कसं आहे, आता ते आव्हानात्मक भाषा तिने एक 3 महिन्यापूर्वी केली असती तर बरं झालं असतं, मला निर्णय घेता आला असता त्यावेळी. कसं आहे, आव्हानाला भिणारा बंटी पाटील नाही. ज्यावेळी कोण आव्हान देते त्यावेळी तो मैदान सोडणाऱ्यांपैकी मी नाही आहे हे आता त्यांना माहित आहे. शाहू महाराजांची उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न करतोय, काँग्रेसला 30 सीट मिळावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे, महाविकास आघाडी म्हणून शाहू महाराजांना आम्ही सगळेजण या उभे करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी पुढे गेलेल्या आहे. आत्ता बोलण्यात काय अर्थ नाही, 3 महिन्यापूर्वी बोलले असते तर मग मी उत्तर त्याला समर्पक दिलं असतं. कारण की शेवटी आता चौकशी करत असताना मधल्या 5 वर्षामध्ये भाजपची सत्ता होती त्यावेळी कुठल्या खात्याचे परवानग्या रखटल्या होत्या ही त्या चौकशीत दिली. मी ती माहिती जयश्री जाधवांच्या शेवटच्या सभेमध्ये 887 दिवस तुम्ही छापलेला आहे, तुमचे वर्तमानपत्रातले बातम्या आहेत सगळ्या, 887 दिवस कुठल्या परवानग्या थांबल्या हे मी जाहीर केलेलं आहे, ऑफिशियली जाहीर केलेलं आहे, ऑन रेकॉर्ड जाहीर केलेलं आहे. मला वाटते कदाचित त्यांना ते ऑन पेपर आणून आणि कुणाला अडचणीत भाजपमधल्या जाण्याचं असेल अशी शक्यता आहे. शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, त्या संदर्भात महायुती आहे. तेच की महायुती, म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश महायुतीच, जनता विरुद्ध महायुती असा विषय साधारणपणे आहे. नाही, त्या संदर्भात मला शेतकरी सगळे भेटायला आले होते. मी त्या जे ज्यांच्यावर अन्याय होतोय त्याला काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा त्याच दिवशी मी त्यांना दिलेला आहे. आणि हा अन्यायकारक रस्ता आहे, कोणाला तरी गृहित धरून कॉन्ट्रॅक्टरांना काम मिळवून देण्यासाठी काढलेला हा मार्ग आहे. त्याला एक धार्मिक नाव देण्याचं, धार्मिक नाव देऊन तो लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. एक्झिस्टिंग रस्ते आहेत, ते एक्झिस्टिंग रस्ते तुम्ही वाढवा, कुणाची अडचण त्यामध्ये असणार नाही. परंतु शेतकरी देशोधडीला पाठवून नवं काहीतरी आम्ही करायला लागलोय आणि मग त्याला या पद्धतीचं एक चित्र दिलं की मग लोकांना वाटतं अरे विरोध कसा करायचा, अरे हे ह्यासाठी चाललंय असे एक वातावरण करायचं. परंतु त्याच्यामागचा एजेंडा हे कॉन्ट्रॅक्टरना काम मिळवून दिलं याच्या पलीकडचा कुठलाही अजेंडा या रस्त्याचा नाही. याला पाहिजे, आता खासदार आहेत म्हणलं तक्रारी घेऊन येणार, आमच्याकडे येतात तक्रारी घेऊन आले याचा अर्थ तो होत नाही. आणि म्हणून जिथं जिथं अडचणी आहेत तिथले त्यांनी सोडवलेलं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही की बाबा हे आता बंटी पाटील जर पाईपलाईन टाकायला गेला नव्हता, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे की बाबा का फुटते, वॉलचे काय प्रॉब्लेम येतात, कुठं वॉल पीडब्ल्यूडी न करताना वॉल्स हे सिमेंट काँक्रीटनं भरले होते का, काय झालं होतं हे माहिती घेतली पाहिजे. राजकीय आरोप करायला अजिबात माझी अडचण नाही, परंतु एखादा प्रोजेक्ट बदनाम करून शहराला बदनाम करणं हे वाईट आहे असं माझं मत आहे. विश्लेषण देतो आज, आज सगळं असं चित्र ह्याच्यासारखं आहे, म्हणजे त्यांच्या बाजूचं कोण राहणार आणि कोण नाही राहणार हे काहीच सांगू शकत नाही. नाही तसं नाही आहे, म्हणजे उमेदवाराचं फायनल झाल्याशिवाय कळणार नाही ना. बर, भाजपला सीट जाते का शिंदे गटाला जाते ही मूळ स्वरूपात आहे, तिथनं ते चालू होणार आहे. तर तुम्हीच कुणीतरी पेपरला दाखवलं, टीव्हीला दाखवलं, 3 आमदारांनी विरोध केलाय तिकडं असं तुम्हीच सांगितलं. हा, भूषणनं दाखवलं का कुणी माहित नाही. हा, म्हणजे मग भाजपला गेली तर कोण उमेदवार असणार हे अजून माहित नाही. त्यामुळं उमेदवार झाल्याशिवाय अनालिसिस जरा योग्य होणार नाही, त्याला काय होईल काय त्याला अर्थच राहणार नाही. 8 दिवसात सगळं चित्र बदललेलं असं. व्हाईट पेपर येऊ दे, ब्लॅक पेपर येऊ दे, येलो पेपर येऊ दे, काही अडचण नाही. असं असताना इथं येऊन आम्हाला करायची नाही. आता नाही, मी काय म्हणते, आता त्यांना लक्षात आले हा मुद्दा माझ्याशी चिकटलेला आहे, तो मुद्दा माझ्यापासून बाजूला कसा काढायचा हा प्रयत्न आहे, तो निघणार नाही.
त्यांनीच वारांवर टीका करून हा मुद्दा माझ्याकडे चिकटवलेला आहे. माझं श्रेय लोकांना माहित आहे, तेव्हा आता कितीही प्रयत्न केला त्यांनी की ते योजना, माझी विनंती आहे त्यांना की योजना बदनाम करू नका. बंटी पटल्यावर बोलायला हरकत नाही, परंतु योजना बदनाम होणं शहराच्या दृष्टीने, हा त्यातल्या उणीव आहेत. तुम्ही खासदार आहे, सत्ता तुमची आहे, मीटिंग लावा, त्यात काय अडचणी आहेत त्याची माहिती घ्या आणि त्या दुरुस्त कशा करता येईल तो प्रयत्न करा. आगामी निवडणुकांमध्ये